हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडबुक। तर आज आपण दिवाळी फराळातील सर्वात आवडता पदार्थ शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी फूडबुकला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य पाहू। शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे 500 ग्रॅम म्हणजेच 1/2 किलो मैदा नीट चाळून घेतलाय। सर्वात आधी आपण सर्व वेट इंग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहोत। तर 1/2 किलो मैद्यासाठी मी इथे 1 वाटी तूप घेतलंय। तूप थोडं गरम करूनच घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे। 1 वाटी तुपामध्ये मी 1 वाटी पिठी साखर मिक्स करते। त्यानंतर हे 1/2 वाटी दूध घेतलंय मी। दुधाऐवजी तुम्ही पाणीही यूज करू शकता। हे सर्व इंग्रेडियंट्स आता नीट मिक्स करून घ्यायचे आहेत। 1/2 किलो मैद्यासाठी 1 वाटी पिठी साखर पुरेशी आहे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। साखर गरम तुपामध्ये नीट विरघळून घ्यायची आहे। जर तूप थंड झाले असेल तर तुम्ही हे मिश्रण थोडं गरमही करून घेऊ शकता। साखर आता नीट मेल्ट झाली आणि हे मिक्सर जास्त गरमही नाही आहे, सो मी थोडं थोडं करून हे मैद्यामध्ये मिक्स करणार आहे। आपल्याला हे थोडं थोडं करूनच मिक्स करायचं आहे। जर तुम्ही एकसाथ तूप आणि साखरेचं मिक्सर मैद्यामध्ये ओतलं तर पीठ मळण्यासाठी खूप डिफिकल्ट होतं। सो हे असं थोडं थोडं करूनच मिक्स करायचंय। 1/2 किलो मैद्यासाठी 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी एकदम बरोबर प्रमाण आहे। शंकरपाळी जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर तुम्ही दुधाऐवजी पाणी यूज करू शकता, त्याने टेस्टमध्ये काहीही चेंज येत नाही। तर आता हे पीठ नीट मळून झालंय। थोड्या वेळासाठी पीठ असंच मुरायला ठेवून देऊ। कमीत कमी 1/2 तास तरी पीठ साईडला ठेवून देऊया। त्यानंतर एक छोटा गोळा करून अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे। पोळीची थिकनेस तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार घेऊ शकता। हे क्रॅक्स जे तुम्ही बघताय ते खूपच नॉर्मल आहेत। क्रॅक्स दिसतायत, सो शंकरपाळी बिघडली असं अजिबातच नाही। क्रॅक मीन्स तुम्ही जेव्हा शंकरपाळी फ्राय कराल तेव्हा शंकरपाळीला छान पदर सुटणार आहेत, सो त्याचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। लो मीडियम फ्लेम वर शंकरपाळ्या हळूहळू फ्राय करून घ्यायचे। हळूहळू तुम्ही बघाल शंकरपाळ्यांनी पदर सोडायला सुरुवात केली आहे आणि त्या साईजनेही दुप्पट होत आहेत। गोल्डन ब्राऊन झाला की त्यांना लगेच तेलातून बाहेर काढून घ्यायचं आहे कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचा कलर अजून डार्क होतो। सो आपल्याला लवकरच त्यांना फ्राय करून बाहेर काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता शंकरपाळी छान क्रिस्पी खुसखुशीत बनली आहे। तुम्हीही या दिवाळीला याप्रमाणे शंकरपाळी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा शंकरपाळ्या कशा झाल्यात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोवर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।